तुम्हाला जर फाईल डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा फाईल एक्स्ट्रॅक्ट करताना काही जर एरर येत असेल तर त्यावरच आपण हा व्हिडिओ येतो बनवलेला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर आल्यानंतर इथं जो का तुम्हाला व्हिडिओ येतो पाहून घ्यायचा, इथं व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ येतो संपूर्ण पाहून घ्यायचा आहे. पाहून घेतल्यानंतर त्याचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्येच कुठेही भेटून जाईल. तर पासवर्ड आपण अशा प्रकारे देत असतो. पासवर्ड तुम्हाला असा इथे दिसून जाईल पट्टीत, आपण ब्लँक पट्टी तिथे दिलेली असतो पासवर्ड. पासवर्ड लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये यायचं आहे, खाली इथं ॲरोचं एक चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक मोरचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला आपल्या जे काही व्हिडिओच्या दुसऱ्या लिंक आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. आणि इथं तुम्हाला सर्वात खाली आल्यानंतर इथं जी काय आपण डाउनलोड PNG प्लस बॅकग्राऊंड डाउनलोड PLP फाईल अशा नावाची एक इथं लिंक आहे ती दिलेली आहे. इथं तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंकसुद्धा असू शकते किंवा आपण इथं जी काही आपल्या वेबसाईटची लिंक आहे ती दिलेली आहे. इथं त्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक न्यू पेज तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होऊन जाईल. झाल्यानंतर इथं तुम्हाला सर्व माहिती ती आपण दिलेली आहे की तर इथं आल्यानंतर सर्वात खाली यायचं आहे तुम्हाला. खाली आल्यानंतर इथं जी काही आपण डाउनलोडिंगची फाईल नावाची एक गो टू डाउनलोड दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जो काही 15 सेकंद आहे तुम्हाला वेट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला. तर अशा प्रकारे इथं पुन्हा एकदा डाउनलोड फाईलवर येऊन जाईल. तर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे डाउनलोड फाईलवर. डाउनलोड फाईलवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला गुगल ड्राईव्ह किंवा ब्राउझरमध्ये ओपन होऊन जाईल. तर किंवा इथं डायरेक्ट अशा फाईलकडची फाईल आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. जर स्क्रोल केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही ती फाईल आहे ती डाउनलोड झालेली आहे. आता ही फाईल डाउनलोड झालेली फाईल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी जे काही RAR ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर प्ले स्टोअरवर जायचं आहे तुम्हाला. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथं जे काही RAR नावाचं ॲप आहे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. RAR असं टाईप करून घेतल्यानंतर क्लिक करायचं आहे. जे काही आहे तुम्हाला अशा प्रकारचा सिम्बॉल आहे त्याचा दिसून जाईल जे झिप फाईल एक्स्ट्रॅक्टर आहे. तर हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे, इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घ्यायचं आहे ते डिसमिस करायचं. आणि तुम्ही जिथे फाईल ती आत्ता डाउनलोड केलेली आहे ते फोल्डर आहे तुम्हाला डाउनलोड फोल्डर असं दिसून जाईल. यामध्ये तुम्हाला सर्च करायचं जे तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये फोल्डर असतात ते इथं सर्व दिसून जातात. त्यामधल्या डाउनलोड फाईलवर डाउनलोड क्लिक करायचं आहे. आणि आता तुम्ही जिथे ती फाईल ती डाउनलोड केलेली आहे झिप फाईल असेल ही झिप फाईल आहे. तर ह्या झिप फाईलला तुम्हाला सर्च करायची ती जी आपली ह्या नावाची फाईल आहे पीटी गणेश उत्सव इन्व्हिटेशन अशा नावाची फाईल तुम्हाला याच्यात सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे जी फाईल आहे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची. एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी इथं ह्याच्यावर बॉक्सवर तुम्हाला या क्लिक करायचं आहे, टिक करायचं. टिक केल्यानंतर जी काय एक्स्ट्रॅक्टसाठी वरती तुम्हाला इथं ऑप्शन आहे ते दिलेलं आहे वरती एक्स्ट्रॅक्ट फाईल्स, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तिथं खाली सर्वात ओकेचं एक ऑप्शन आहे ते ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर इथं जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पासवर्ड टाईप करून घेतल्यानंतर इथं ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट झालेली असेल. तर एक्स्ट्रॅक्ट झालेली फाईल आहे तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये सुद्धा आलेली असेल किंवा इथं सुद्धा तुम्ही बॅक घेऊन इथं फाईल आहे ती आलेली असेल. तर यामध्ये तुम्हाला सगळं PNG प्लस PLP फाईलसुद्धा दिसून जाईल. तर हीच फाईल तुमच्या फाईल मॅनेजरसुद्धा आलेली असेल. फाईल मॅनेजर आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. जे काय डाउनलोड फोल्डर असेल त्या डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्ही जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल ती फाईल तुम्हाला इथं अशा प्रकारे दिसून जाईल. तर डाउनलोड फाईलवर क्लिक केल्यानंतर एकदा क्लिक केल्यानंतर परत एकदा त्यामध्ये फोल्डर आहे तुम्हाला फोल्डरवर परत क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे PNG प्लस ही PLP फाईल येते अशा प्रकारे दिसून जाईल. तर ही PLP फाईल आहे तुम्ही तुमच्या पिक्सल लॅबमध्ये सुद्धा ॲड करून घ्यायची आहे. तर पिक्सल लॅब आहे ते ॲप आहे तुम्हाला ओपन करायचं आहे. तर पिक्सल लॅब ॲप ओपन केल्यानंतर ही फाईल आहे ती आत्ता तुम्ही डाउनलोड केलेली ती याच्यात ॲड करायची. ॲड करण्यासाठी वरती 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करा. ओपन डॉट PLP एक ऑप्शन दिसेल तुम्हाला इथं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत इथं डॉट PLPचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आणि आता जी तुम्ही फाईल हे डाउनलोड फोल्डर आहे हे डाउनलोड तुम्हाला इथं दिसून कोणत्या फोल्डरमध्ये आपण फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे. तर इथं डाउनलोड फोल्डर आहे ऑलरेडी. तर इथं जी फाईल आहे तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसून जाईल PT गणेश उत्सव इन्व्हिटेशन कार्ड PLP PNG त्याच्यावर क्लिक करायचं आहे. परत एकदा न्यू परत फोल्डर ओपन होईल त्यावर परत क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ही फाईल आहे तुम्हाला इथं डॉट PLP लास्टला जे एक्सटेन्शन असतं ते दिसून जाईल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं ओपन अँड ॲड करून घ्यायचं आहे. आणि जे काय बॅकचं बटन आहे ते आपण घ्यायचं. तर अशा प्रकारे तुमची फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट होऊन तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ॲड झालेली असेल. तर जो काय तुम्हाला जर अजून याबद्दल एरर येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज करू शकता. सर्व जे काही लिंक आहेत त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत.